कर अपने स्वीटूला असं वागवणार नाही। आम्ही आहे ना आमच्या डोळ्यांनी बघितलं एटले सांगतोय ना दादा, काहीतरी गडबड आहे। म्हणून मला असं वाटतं की आपण जाऊन स्वीटूला भेटायला हवं। हो खरंय तुमचं, मलाही तसंच वाटतं। पण त्यांना जर पैशाचं कळलं तर आपण कुठल्या तोंडाने तिथे जायचं? म्हणून तू असं गप्प बसून कसं चालेल, तिथे जे काही चाललंय ते जाऊन बघायला नको का? माहित नाही अहो, माझा धीर होत नाहीये तिथे जायचं। पण मी ठरवलं उद्यापासून जास्तीचं काम करायचं, कंपनीत पण जे पडेल ते करायचं, पई पई करून त्यांचे पैसे फेडायचे। उगीच आपल्यामुळे आपल्या मुलीला त्रास नको ना तिचे त्रास तरी। हो काकी, आपण हे करूयात, आपण सगळे मिळून हे पैसे फेडूयात। पण ज्यांनी 8 लाखाची चोरी केली ना त्याला धरायचं, त्याला अजिबात सोडायचं नाही। तो चोर समोर आला ना तर चपलेने थोबाड फोडणार आहे मी त्याचा। असे आवाज येतील ना इथपर्यंत त्याला बघणं। हा आलटी सोनेपर्यंत मारणार आहे मी त्याला। भिकेला लागेल तो रस्त्यावर येईल, गेला ना तर कोण तोडत पाणी पण भाजणार नाही त्याच्या। कशाला शिवाय खप देतोय? अरे आता तळतळ कधी कधी खरा होतो। टेंशन मध्ये दिसला, गप्प गप्प दिसला। मी पण जरा टेंशन मध्ये। काय खाणा खुणा करतोय, बोल ना। कुछ नहीं एक्चुअली, मैं अरे छोड़ो ना यार वो टॉपिक को। विषय टाळल्याने प्रश्न सुटतात का रॉकी? स्वीटूची गुड न्यूज आहे हे ममाला माहिती होत, स्वीटूच्या माहेरी सुद्धा कदाचित माहिती असेल, पण तिने ओमला सांगितलं नव्हतं। नाही नाही एक मिनिट, तुला असं वाटत नाहीये तुझी बहीण चुकली? इनफॅक्ट तुला तरी माहिती होती का ती गुड न्यूज भावाला? अरे बेबी जाने दो ना, छोडो ना। मला प्लीज ब्लॅक कॉफी आणशील? हा। बोल ताई, कोणी कोणाला काय सांगितलं किंवा कोणी कोणाला आधी न्यूज दिली नंतर न्यूज दिली हे महत्वाचं नाहीये, ओके? आणि त्यासाठी मे बी माझा मूड नाही गेलाय किंवा मी अपसेट नाही आहे, पण मला टेन्शन आलंय ऍक्च्युली। आहे ही गुड न्यूज आहे, बरोबर आहे, पण खूप मोठी जबाबदारी आहे ना, त्याचं टेन्शन आलंय मला, फ्युचरचं टेन्शन आलंय आमच्या। ओ म्हणजे तुला हे बाळ नकोय का? नाही तू तसा विचार करत असेल तर चुकीचं काहीच नाहीये। आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये सगळ्या तरुण पिढीला आपल्याला मूल नकोय किंवा इतक्या लवकर नकोय वाटूच शकतो। हे मूल, हे बाळ मोहितच असं तुला वाटत? एक्सक्यूज मी, तू काय बोल? अरे ये क या बोल रही हो तुम? हां तुम्हारा दिमाग तो ठीक है ना, पर वो कमीने का नाम क्यों ले रही हो तुम? मोहितची लग्न झालं होतं, तिचं नवरा होता। हा तो म्हणजे मी जे असं एक शंका व्यक्त केली। मोहित प्रकरण संपून 7-8 महिने झाले, तुम्हाला साथ जेल गया था ना वो? स्टॉप इट, स्टॉप इट। मी माझ्या भावाच्या भल्यासाठी बोलते। भले के लिए ये सोच, हाँ भले के लिए ये बोलना। ओम भाई के भले के लिए बोल रही थी, खुद के मन में जो आ रहा था वो बोल रही थी तुम। देखो वो कमीने को भूल के ना बहुत टाइम हो गया है, और तुम ये टाइम पे स्वीटी के साथ उसको जोड़ने जा रही हो। इट्स नॉट ओके ओम, ये मेरे बहन के बारे में कुछ भी बोलेगा ना मुझे अच्छा नहीं लगेगा, पहले ही बोल रहा हूँ। तुझी बहन मेरी बाइक है तो यस, आणि ताई तुझे काही बोललीस ते मला नाही आवडत। ओम मी फक्त एक शंका व्यक्त केली। शंका? अशी कशी शंका असू शकते? ही शंका नाही आहे, म्हणजे तू डायरेक्टली स्वीटूच्या लॉयल्टीवर? नाही मी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहित आणि स्वीटूचं लग्न झालं होतं, इट्स माय पास्ट, ओके?
आणि त्यांचं जेव्हा नातं होतं तेव्हा ते त्यांचं नातं कसं होतं किंवा त्यांची काय इंटरॅक्शन होती, आय डोंट केअर ताई. आणि मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो, जरी स्वीटूला मोहितपासून कुठलाही काही संतती झाली असती, स्वीटूला बाळ झालं असतं, तरी मला काही फरक पडला नसता, मी त्याचा स्वीकार केला असता. व्हॉट बोलू आयडिया. तेरी ये तो रॉकिंग प्लान है ओम भाई. आई एम भले भले एक्साइटेड या. यस 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 रॉकी. काय मग मिळालं की नाही गोड सरप्राईज? तुला आज इतकं खुश बघून किती बरं वाटतंय मला माहिती. काय सांगू तुला, आई होण्याचा खरा आनंद दिसतोय आज माझ्या स्वीटूच्या चेहऱ्यावर. माझी दृष्ट नको लागायला. खरं सांगू का बाळा, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काही वर्षांची भर पडते. सुख किती आनंद दिलाय तुम्हाला माहितीये तुला. अंशे तुम्हीच म्हणता ना हा आशीर्वाद आहे. खर तर तुमच्या आशीर्वादामुळे आमच्या आयुष्यात एक सुख आलं. थँक्यू. बर नवीला फोन केलास? नाही ना, म्हणजे फोन केला होता पण ती उचलतच नाहीये, म्हणून मी मेसेज करून ठेवलाय की तू फ्री झालीस की फोन कर. बर. आणि मावशी मी काय म्हणत होते की म्हणजे बघू, फोनवर आमचं बोलणं झालं तर ठीक आहे, पण जेवणानंतर आम्ही घरी जाऊन येऊ का? जा ना, परमिशन कसली मागतेस? तसं नाही म्हणजे ते मला जाऊन सांगायचंय तर. पण सांभाळून जा. आणि मी चालली आहे म्हणून गोळ्या औषधांच्या वेळा चुकवायच्या नाही. हा वेळेत जेवायचं जेवणार. तुम्ही पण काळजी घ्या आणि काही लागलं तर कळवा. बाय. मी कळवते तुम्हाला. काय विचारतोय त्याच फक्त उत्तर दे, बोल ना. अरे दादा ए, अरे तिच्याकडे बोलायला काही उत्तरच नाहीये, ती रडायचं नाटक करते. शांत हो, शांत हो. एवढे पैसे तू तुझ्या घरनं आणले म्हणतेस? घरातन आणले, माझ्या पप्पाने दिले असते. अरे मग आणलेस त्यावेळी सांगितलं का नाहीस? तेव्हा कसे सांगणार मी, घरातनं पैसे चोरी होत होते ना, म्हणून मी लपवून ठेवले. तुला काय म्हणायचंय? आम्ही पैसे चोरले? काय बोलते ही मुलगी? ए तुझ्या जिभेला काही हाड आहे का? कोणाबद्दल काय बोलतेस? काय भान आहे का तुला? घरच्या ओळ्या रसुद्याच्या एवढ्या इन्सल्ट करताय, चोरी केली ना, चांगली शिक्षा करायला हवी. अरे ये शरद, तू शांत हो ना आधी. आधी ती रडते तर तुझं सुरू झालंय, तू जरा शांत हो. तू शांत हो जा. तू सांगतेस ना की तुझ्या वडिलांनी हे पैसे तुला दिले, मग हे एवढे पैसे तुझ्या पर्स मध्ये का ठेवले? कपाळात ठेवायचे, वरती आपल्या माळ्यावर ट्रंक आहे तिथे जपून ठेवायचे ना. दादा काही नाही, हे काही जे घरचे बिरचे पैसे नसणार आहेत, हे वहिनीचे ऑफिसचे पैसे असतील. या मुलीमुळे वहिनींना त्रास झाला इतका, या चिंगमलाला चांगलं पहिल्यावर घ्यायला पाहिजे. आमच्याच घरात राहून आमच्याच घरात चोरी करते. सुमन सुमन शांत हो. माझ्या पप्पानी आहे ना मला लग्नाच्या शॉपिंग साठी एवढे पैसे पाठवले होते, तुम्ही मला चोरी केली बोलले. ए तू चोर, तुझा बाप? शरद बाबा काय बोलतोस तू? हे दादा, हे वैदिने ना या नोटा जर ऑफिस मधून आणल्या असतील ना, तर या नोटांचे नंबर आहेत ना अकाउंट मध्ये नक्की असतील, आपल्याला चेक करायला हवं. मला वाटतं हे पैसे ऑफिस मधलेच आहेत. हा तपास करणार,
किंजल अब हा पण छान आहे ना पिण्यासाठी. अब हा दाखव रे तो आणि एक तो येलो कलरचा पण दाखवा. हा हे बघ हा स्वीटू हा चिन्यासाठी बघ छान दिसेल ना. हा किंवा हा हा पण छान आहे. ओके कसे उभेत बघ नलू मावशी तू वाट बघत हो ना. पण आम्ही कुठे आई आली का नाही अजून. येईल येईल. मी काय म्हणतो येईपर्यंत तू त्यांना सांग ना. मग नलू मावशी नंतर सांग. तू सांग. मी सांगून तो उपयोग नाही सुटो. तुझ्या तोडून त्यांनी ऐकलं असून त्यांना खूप छान वाटेल. मला हरकत नाही पण काय तू सांग ना. अरे मी काय सांगू इकडे ये चाकर. अरे काय सांगायचंय काय काय एवढी चर्चा करताय बोला. आई आल्यावर सांगते ना. अगं तिचीच वाट बघतोय मी. ती कधी येते असं झालंय मला. तर तू काय सांगत नाहीस आणि ओमकार काही बोलायला तयार नाही. नाही नाही सांगेल ती. ती सांगेल. सांगणार आहे ती. हा हे घ्या ना तुम्ही चहा चपाती खाऊन घ्या. मी सांगते. हा दादा आली आहेस ना तर 10 दिवस राहा. म्हणजे ओमकार यांची काही हरकत नसेल तर. माझी काय हरकत असेल. तुमचीच लेक आहे. तू राहा. स्वीटूला सांगायचंय. किंजलला ना आपल्या घरातल्या चालीरीती समजावून सांग. काय अल्लड मुलगी आहे. श्रीमंत घरची लेक आहे. चाळीत राहायची सवय नाही तिला. कुठे कसं बघावं काही कळत नाही. तर तू तिला समजावून सांग. आपण सांगितलं शिकेल ती. दादा हे घ्या. एवढा छोटासा गप चपाती कशासाठी आणलाय. आता नातवांच्या गोष्टी आजोबांकडेच देणार ना सांभाळायला. काय म्हणालीस तू. त्या 8 लाखाच्या इन्सिडेंट नंतर नलू माझ्या ताटाखालच मांजरच झालीये. म्हणजे एवढा मोठा आळ आपल्यावर आल्यानंतर तिच्या मिडल क्लास व्हॅल्यूज तिला समाजात ताट मानेने जगू देणार नाही. आणि त्यामुळे मी तिला आता माझ्या तालावर नाचवणार आणि माझ्या तारावर नाचता नाचता तिला त्रास होणार. आणि तिला होणारा त्रास बघून स्वीटूला स्ट्रेस येणार. त्रास होणार. भीती वाटणार. आपल्या घरामध्ये सारखं स्वीटू स्वीटू सुरू असत. आजकाल तर शकू सतत तिच्या मागे पुढे असते. सतत आई होणार आहे ना. कॅश करते ते. स्वीटू कमी होती का डोक्याला ताप. म्हणून ते बाळ येत आहे जन्माला. जन्माला याच्या आधीच माझ्या डोक्याला ताप झाला. किती लाड तिचे. शरम आणि चिये तुम्ही. उस बच्चे ने अभी तक दुनिया देखी नहीं और तुम उसे कोस रहे हो. दूध घे आणि गरम आहे. तू आता खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. हा बरं आहे तिकडे ती शकू आहे ती काळजी घेईलच म्हणा. पण तुला काहीही खावंसं वाटलं ना ऐकतेस का. माझं काहीही खावंसं वाटलं तर मला आणि सुमनला लगेच कळ. आई मी तर तुझ्या आवडीच्या पदार्थांची यादीच बनवणार आहे. शिवाय डिंकाचे लाडू नाचणे सत्व पौष्टिक चिवडा हे सगळं बनवून तुझ्या घरी डबेच पाठवून देणार आहे. अग एवढं कशाला सगळं. हे बघ मला काही खावंसं वाटलं तर मी येईन ना इकडे. नाही आहे स्वीटू आता जरा प्रवास करताना जपून का पुढं काय त्यात. ए आणि तुला जर वाटलं यावंसं तर मला फोन कर मी येईन तुला घ्यायला. हा
अरे उत्साहाचा महामेरू थांब जरा. हे बघा, तिला काही खावस वाटलं, तिला इथे यावस वाटलं तर मी घेऊन येईन तिला. एवढी काळजी नका करू. हो आणि सातवा महिना तर स्वीटू इथेच राहायला येईल ना. अगं सुमन, अरे मग मला तयारीला लागायला हवं. अहो सातव्या महिन्यात आणि आतापासून कसली तयारी. माझी आहे ग, मला ना एक छानसा रिमोट वर चालणारा पाळणा बनवायचा. हा पाळणा कशासाठी? मी आहे ना तुला आता असं असं हातात झुलून द्यायला मस्त वेगळी. ऐका ना तुम्ही, तू काही बोलू नकोस. हा सगळं मीच करणार आहे. आपली स्वीटू लहान होती तेव्हा तू कसं होती रात्र जागून काढलीस. चिन्यासाठी कस तू त्याला अगदी हातर असा जो जो करत झोपवलंयस, तसंच मी माझ्या स्वीटूच्या बाळाला झोपवणार. मग ठीक आहे, मी काम करतो. मी ना मग ऍटोमॅटिक चालणार असा घोडा बनवतो. घोड्यावर पिल्लू बसलं ना त्या घोडा असा हलायला लागेल. टकटुक 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 टाकटूक टाकटूक. नाही 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 नाही, स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार आहे. दादा मी बनवतो ना घोडा, काय प्रॉब्लेम आहे? माझं आधीच ठरलंय, स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार. हे बघ, त्याला सतत घोड्यावर बसावं असं वाटलं मग हा एक स्पेअर घोडा असायला हवा ना, म्हणून बोलतोय. हे बघ शरद, तू दुसरं काहीही बन. नाही नाही, हे बघ आता ठरलंय ना घोडा बनवायचं, असं काय करतो हा? कॅन्सल कर. अरे काय कॅन्सल कर, सांगतो काय एक काम घड कर आधी, ते कसं काय काय करतो तू? मला काय कळत नाही, असं काय म्हणतो दादा? दादा नको म्हणतात तर नको ना. तू गप गप. अगं मी ठरवलंय ना मनात, मला काहीतरी बनवायचं, मग काहीतरी प्लॅनिंग ठरलंय. हा नाही नाही भाऊजी, तुमचं अगदी बरोबर आहे. हो तुम्ही किती हट्टीपणा करताय, जरा थांबा ना. हे नलू, मी आधीच ठरवलंय माझ्या नातवासाठी घोडा मीच बनला. At your service, madam. काय आहे तुझा ब्रेकफास्ट? आहे मिसेस खानविलकरांसाठी आणि ज्युनियर खानविलकरांसाठी त्यांचं डाएट ब्रेकफास्ट आहे. एवढा? येस, आपल्या सगळ्या डायटिशियन्सनी आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. हा ओके. मला एवढा एवढा सगळं नाही जाणार. तुझ्या आवडती फ्रुट्स आहेत, मिल्क आहे, प्रोटीन आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि इट्स नाईस. पण मला एवढं खरंच नाही जाणार. जाईल तेवढं खा. हे बघ कसं आहे ना, बाळाच्या हेल्थसाठी तुझ्या हेल्थसाठी हा डाएट फॉलो करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. सो आपण टेन्शन फ्री असू, पुढे काही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि आपण हॅपी पेरेंट्स असू. काय तुझं बरोबर आहे, पण मी जिथे लहानाची मोठी झाली ना तिथे, पण म्हणजे प्रेग्नन्सी छान असतं सगळं, पण एवढे चोचले कोणी नाही पुरवत. म्हणजे महत्वाचं काय आहे? खुश असणं, आनंदी राहणं, मन शांत ठेवणं, हे महत्वाचं. ऑफकोर्स ऑफकोर्स, तू खुश आहेस, आनंदी आहेस आणि अजिबात टेन्शन घेत नाहीयेस ना, सो दॅट इज गुड. नो टेन्शन एट ऑल. अजिबात नाही घ्यायचं टेन्शन. नाही माझं ठीक आहे, तुला टेन्शन आलंय का? टेन्शन हो नाही, म्हणजे टेन्शन नाही आलंय, पण इतक्या लवकर लवकर असं झालं सगळं आणि मोठी जबाबदारी आहे ना, राईट? ऐक ना. हा सॉरी. कशासाठी? तुला हे सगळं नको असतानाही आता हे घडतंय. डोंट वरी अबाउट इट. मी तयार नव्हतो तरी आता तयार झालोय आणि मला असं वाटलं नव्हतं की मी वडील होईन, पण अचानक असं आता वाटायला लागलंय. ओ माय गॉड, की आपण किती मोठे झालो. ओ माता, स्वीटूच्या हेल्थची आणि स्वीटूची सगळी काळजी मी घेणार आहे बरं का? म्हणजे आता तिला काही त्रास होऊ नये म्हणून तिचं एक्सरसाइज रुटीन, तिचं डाएट, तिची मेंटल हेल्थ, तिचं अख्खं रुटीन प्लॅन करणार. चालेल ना? आणि ते तिने फॉलो करायचं. तुला चालेल ना? ओके. ताई खरं सांगायचं तर तिला हेल्थ ऍडवाइस देणार इथे सगळ्यात सुपिरियर तुझ्यापेक्षा कोणी नाहीये.
स्वीटूला पण आवडेल ना काय गो आय होप यू आर ओके नो नो शी वोंट माइंड विल यू आता काय असेल मालविका त्यांच्या डोक्यात मी काय म्हणते इनफॅक्ट आपण स्वीटूचं बेबी शार करूया हे बघ हे सगळे फोटो असे स्वीटू तुझे फोटो काढला ना किती छान दिसशील तू तुझे आणि हिते अरे वा हे खूपच छान आहेत स्वीटू हे बघ ए ओंबाई जरा बताओ फोटोज बताओ उत्तरी ओ ये बेबी शॉवर तो एकदम हैपनिंग है यार है ना ए क्या फोटोज है यार कमाल ए स्वीटू तू है ना तू तू ऐसे फोटोज निकाले देख ऐसे ले अब एक मिनट मुंबई इधर अरे ए काय करतो अरे आओ तो सही सही है काय हाँ अभी ओ ओके मेरे कंधे पे हाथ रखो तो स्वीटू वाला है आ हाँ 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 सही अरे बाबी जी बोलो ए रॉकी 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 असं वाकायचं नसतं थांब जरा बस इकडे बस सांभाळ सांभाळ ऐसे फोटो निकालो मत तुम दोनों ना ऐसे फोटो में बहुत क्यूट लोग हो कसम से दिस इज फन आमच्या वेळेला हे असलं काय नव्हतं बाई फोटोशूट फूट काय नुसतं आपलं डोहाळ जेवण असायचं मग झोपाळ्यावर बसायचं आणि चार पाच फोटो काढायचे झालं पण का डॉक्टर वी नीड टू टेक प्रिकॉशन डाएट व्यायाम रोज अर्धा तास टाळणं ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही करालच पण त्याशिवाय रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अत्यंत गरजेच्या आहेत रोजच्या रोज स्ट्रेस रिलीव्ह होणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे ना मिस्टर खानविलकर की स्ट्रेस आपल्या शरीरावर खूप निगेटिव्ह परिणाम करतो तर ते होऊ न देणं आपल्याला गरजेचं आहे बरोबर आय नो की या काळामध्ये एका स्त्रीने आनंदी राहणं खूप गरजेचं असतं अगदी बरोबर बोललात पण यांच्या केसमध्ये ना इतरही काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत फ्रँकली सांगायचं ना तर त्या जरा स्थूल आहेत त्यामुळे प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेतच त्या काळजी घेतीलच की त्या स्ट्रेस पासून दूर राहतील ह्याची काळजी घरातील सगळ्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे कारण जरासाही स्ट्रेस आहे ना तो त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि बाळासाठी सुद्धा येस बाई तसं म्हटलं तर घरात कुठली स्ट्रेसफुल सिच्युएशन नाही आहे माझी आई सुद्धा तिची खूप छान काळजी घेते हा असं काहीच नाहीये म्हणजे वेल देन व्हेरी गुड काहीच प्रॉब्लेम नाहीये टीव्ही किंवा सोशल मीडिया याच्यावर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यापासून सुद्धा लांब राहा कारण त्या सुद्धा स्ट्रेसफुल ठरू शकतात जितकं तुम्ही पीसफुल राहाल शांत राहाल आनंदी राहाल तितकं छान पण म्हणजे काही कॉम्प्लिकेशन आहेत का अजिबात नाही सगळं व्यवस्थित आहे पण पुढे काही कॉम्प्लिकेशन होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेतोय येस येस इट्स ओके डोंट वरी कसला विचार करतेस ज्युनियर खानविल करता का आज डॉक्टर ऐक ना स्वीटू आपल्याला हे आपल्या खोलीला साधारण नवीन रंग द्यायला लागणार आहे आता मे बी पिंक ऑर ब्लू ऑर सम कार्टून यु नो कारण आपलं बाळ आपल्या बरोबर झोपा त्याला दुसरी खोली द्यायची मला पटत नाही मला पण नाही ओळख बेस्ट तुला माहितीये का एक गंमत मी लहान होतो ना आणि आम्ही या घरी जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मला नवीन रूम मिळाली आणि मला नवीन रूम का मिळाली म्हणून मला दुःख झालं कारण आधीच्या घरी मी आई बरोबर झोपायचो तिच्या खुशीत झोपायचो मला छान वाटायचं आणि नवीन रूम मिळाल्यावर एकदम खूप वेळ वाटायला लागलं यु नो तसंच आपलं बाळ आपल्या बरोबर झोपणार आपल्या खुशीत ओके तू त्याला हवं तर अंगाई गीत गा इफ यू नो एनी अंगाई गीत आणि जर तुला माहिती नसेल तर मी शिकून घेईन आणि मी माझ्या ओके इश आवाजात गाईन अंगाई गीत त्याच्यासाठी ओके ठीक आहे पण आवाज कसाही असला तरी आवाजातलं प्रेम महत्वाचं आहे ओके
आपलं बाळ सुखरूप येईल ना रे या जगात? असं का विचारतेस? ऑफकोर्स येईल सुखरूप, बी पॉझिटिव्ह. नाही, मी पॉझिटिव्हच आहे, पण आज ते डॉक्टर म्हणाले ना की तू स्ट्रेस घेऊ नको, तेव्हापासून मला जास्तच स्ट्रेस यायला लागलाय जरा. म्हणजे माझं बघ, मला असा स्ट्रेस आला नसता, पण त्या ज्या पद्धतीने सांगत होत्या ना, तर मला असं वाटलं की काही सिरियस असेल. काही सिरियस नाही, ओके. आणि काही जर असलं तरी आपण तुझं सगळं पथ्य पाळू, तुझी खूप काळजी घेऊ, तू अजिबात स्ट्रेस घेऊ नको, कळलं? आणि आई आहे ना, आई तुझं सगळं पथ्य पाळेल, तुझी काळजी घेईल, ओके. आणि तसंही तिच्या बरोबर तुला खूप छान वाटतं. नाही ओ, ऐक ना ओ, मावशींना काही सांगू नकोस, म्हणजे त्या तर माझ्यापेक्षा जास्त टेन्शन घेतात ना, मग त्यांना काळजी वाटेल. हा प्लीज 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 नको सांगू. ओके, पण तू माझ्या बरोबर राह. ऑफकोर्स मी तुझ्या बरोबर असणार आहे, तू कुठेही जात नाही सुटी, ते तर आहे. 1 2 3 4 Hold it. आणि आता शांतपणे श्वास सोड. 1 2 3 ए बेबी सुन ना, रिलीज. नाउ अगेन टेक अ डीप ब्रेथ. अगेन टेक अ डीप ब्रेथ. 1 2 3 4 श्वास रोखून ठेव आणि आता हळूहळू श्वास सोड. 6 काउंट मध्ये 1 2 3 4 5 6 आता दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आण. रब इट. त्यातली उष्णता तुझ्या डोळ्यांना जाणवू दे आणि हळूहळू ओपन युअर आय. तुम्ही कधी आलात? ठीक आहे. अग हे काय? आता झालो आम्ही. अगं ती मालविका तुला शिकवत होते ना ते श्वास घ्यायला. हा तेच ते प्राणायाम. मग म्हटलं उगीच कशाला तुला मध्येच थांबवा. मावशीना माहितीये का? शकू मावशी, मावशी आले, आई आली आहे. अगं तू कधी आलीस? ठीक आहे आत्ताच. हो लाडू आणले आम्ही त्यांच्यासाठी, पौष्टिक लाडू. ते दादा आहे, नलू मावशी आई आहे, तो तो उनके लिए कुछ लाओ ना, नाश्ता या जूस वगैरह कुछ. जाओ क्या ना? रॉकी राव, खरच खरच नकोय. अरे नाही नाही दादा, अरे स्वीटू काही घर आहे. हो पण अरे तुम अभि तक येई हो. अरे जाओ जूस लाना और एक थाली लाना, वो कुछ लाया ना, और ये उठा के लेके जाना प्लीज. आज मीच गुरु झाले. बसा ना, बसा तुम्ही. का लाडू माझ्याकडे आणलेस ना? काय मस्त वास आहे तुपाचा आई, एक नंबर. कसला वास येतोय रे? अरे नलू मावशी, दादा कसे आहात तुम्ही? मस्त. क्या बात आहे, लाडू आणलेत का? माझ्यासाठी. नाही ते आपण ठरवूयात कोणासाठी आणलेत लाडू. वा क्या बात आहे. किती गोड दिसते गो. हा फोटो ना त्याच्या स्पोर्ट्स डे चा फोटो आहे, शाळेतला सेकंड प्राइज मिळालं होतं त्याला. छान आहे फोटो. यात किती वर्षाचा होता तो? 2 वर्षाचा होता बघ. 15 ऑगस्टला काढला होता हा फोटो. भिरभिऱ्यावरनं आठवलं मला, भिरभिरा आमच्या ओमला इतकं आवडायचं. आम्ही कुठेही फिरायला गेलो ना आणि किती खेळणी घेऊन देतात, पण खेळणी नको, मला आईचे मला फिलफिल हवं. भिरभिरा काही तर सोडायचं नाही हातातून. आणि तसं ना आमच्या स्वीटूताईंना पंख आवडायचं, हो, त्यामुळे तिला परी व्हायचं असं. माझी साडी अशी मागे अशी बांधायची आणि मग घरभर अशी फिरायची. हो तुम्हाला आठवत स्वीटू, तू एकदा शाळेत परी झाली होतीस, फॅन्सी ड्रेस ना? आणि ना तेव्हा ते जे पंख होते छान असे पिसं लावलेले, ते मला काढायचेच नव्हते.
तसेच ते मी घरी घेऊन आले आणि मला ते अजिबात काढायचे नव्हते. मग रडार रड, मग दादांनी मला समजावलं, मग मी तयार झाले ते पंख काय. किती पटकन आपली मुलं मोठी होतात ग. आतापर्यंत मला आठवतं माझा ओम आई 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 करून माझ्या मागे मागे फिरायचा, आई हे दे आई ते दे. आणि आता त्या ओमचं लग्न पण झालं. आणि आता स्वीटूच्या मागे मागे फिरतो. आता आई नाही लागत त्याला, आता स्वीटूच. ए मम्मी जी, आपका जमाना और था, अभी जमाना और है. अभी ना पति लोग है ना थोड़े समझदार हो गए, है ना स्वीटू. म्हणजे रॉकी राव कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोणाबद्दल? अच्छा, आणि तू कोणाबद्दल बोलतो? बद्दलच. आपल्या स्वीटू स्वीटू दादा मस्करी करतात माझी. तुम्ही मस्करी करू नका. मी रागवे. अरे ओम बायको बोला, समजदार तो मस्करी बोल रे. रॉकी राव असं करू नको, नका खेळू माझ्या पोरीला. हो मग काय, आता आई बाबा होणार आहेत ते. आता आई बाबा होणार आहेत, तरी हिचे बाबा ना तिचा विषय निघाल्यावर अजूनही हळवे होता. त्यांना किती वेळा समजावलं मी, आपली स्वीटू मोठी झालीय, लग्न झालंय तिचं, आता तिच्या मागे मागे ओम फिरतो. नाही म्हणजे 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 अग काळजी घेतो ना ओम तुझी. उत्तरी ये फोटो रे मम्मी जी, देखो एक याद आहे स्वीटू. पहिली मुलाकात तुमने ओमबाई को देखा, ओमबाई टॉवेल पे, तुम आगे आगे, ओमबाई पीछे पीछे, समझ रहे. ऐसे ही आगे आगे, अभी आगे आगे, पीछे पीछे, वो सेम. हाँ सबसे दादा बसले. कोई नहीं दादा, अपने नका ना मस्करी करू अशी ती म्हणे प्लीज. हो नाही तर मग ती ओमला नाव सांगेल. मग परत ओम छुटू काय झालं, छुटू ऐक ना, रागू नको ना छुटू. लो अभी ओम बाय, ओम बाय, अभी ओम बाय की वजह से ये भाई पराया हो गया. अरे असं मी नाही म्हणणार, ऐसे ही पण तुम्ही